कोरेगाव भीमा येथील व्यावसायिकाने खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोरेगाव भीमा तालुका शिरूर येथील किराणा व्यावसायिक किरण कुलकर्णी यांचा वैष्णवी सुपर मार्केट नावाने व्यवसाय असून, कोरोना काळामध्ये व्यवसाय अडचणीत आल्यानंतर किरण कुलकर्णी यांनी खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. तसेच किरण यांनी गावातील सुधाकर ढेरंगे व कांतीलाल ढेरंगे यांच्यासोबत भागीदारीमध्ये इमारत बांधली होती. बरेच दिवस खासगी सावकारांना व्याज दिल्याने किरण अडचणीत आल्याने त्यांनी ढेरंगे यांच्यासोबत भागीदारीत असलेली सदनिका व गाळा विक्रीचा निर्णय घेतला. मात्र सदनिका व गाळा खरेदीसाठी व्यक्ती आल्यास ढेरंगे यांना सदर इमारत घेऊ देत नव्हते आणि झालेला व्यवहार मोडत होते. मात्र ज्या खासगी सावकाराकडून किरण यांनी पैसे घेतले होते ते सर्वजण त्यांना मानसिक त्रास देत दमदाटी करत असल्याने सावकार आणि ढेरंगे देत असलेल्या त्रासाला कंटाळून किरण सुरेश कुलकर्णी वय वर्ष 48 राहणार कोरेगाव भीमा यांनी भीमा नदीच्या पाण्यात आत्महत्या केल्याचं समोर आलंय. घडलेल्या घटनेबाबत महेश सुरेश कुलकर्णी वय वर्ष 44 राहणार कोरेगाव भीमा यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतीक जगताप हे करतात. प्रतिनिधी ब्रँक साबळे, महाराष्ट्र न्यूज, कोरेगाव भीमा.